सुरुवातीला आपण काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक शहरात दाखल होणार आहे. राहुल गांधी हे चांदवड इथं शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी एक मेळावा देखील घेणार आहेत. या मेळाव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहेत. शहरात रोड शो झाल्यानंतर राहुल गांधी हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक देखील करणार आहेत. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, राहुल गांधी आज नाशिक शहरात दाखल होत आहेत. इंडिया आघाडीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर शरद पवार आणि संजय राऊत हे देखील आज नाशिकमध्येच आहेत आणि ते सुद्धा राहुल गांधी यांच्या सोबत असणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात राहुल गांधी आज पूजा करणार आहेत, त्यामुळे खूप मोठा कार्यक्रम आहे आज नाशिकमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने. लक्ष्मण, काय सांगता येईल याबद्दल? राहुल गांधी गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. नंदुरबारमधून राहुल गांधी धुळे, मालेगाव आणि आता नाशिक शहरामध्ये पुढच्या काही वेळामध्ये राहुल गांधी येतील. तत्पूर्वी राहुल गांधींची चांदवडमध्ये एक सभा पार पडणार आहे, ज्या सभेला शरद पवार, संजय राऊत हे नेते देखील उपस्थित असणार आहे. खरं तर महाविकास आघाडीचे सगळेच नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी आता चांदवडमध्ये प्रस्थान करतील आणि त्या ठिकाणी राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत महाविकास आघाडींच्या नेत्यांकडनं केलं जाणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे स्वतः गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये आहे, तर संजय राऊत देखील गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. संजय राऊत, शरद पवार या दोनही नेत्यांनी काल महत्त्वपूर्ण बैठका नाशिकमध्ये घेतला आणि या बैठकांमधून राहुल गांधी यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती करण्यात आली. चांदवडमध्ये राहुल गांधी आल्यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडेल, त्यानंतर राहुल गांधी नाशिकच्या ग्रामीण भागातून नाशिक शहरात येतील. नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये त्यांचं जोरदार स्वागत जे आहे ते करण्यात येईल. त्यानंतर ते सारडा सर्कल आणि त्यानंतर नाशिकच्या जुने नाशिक परिसरात अर्थात मुस्लिम बहुल भागामधून त्यांचीही रोड शो होणार आहे आणि हा रोड शो झाल्यानंतर ते त्र्यंबक नाक्यावरून थेट त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे आणि त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देखील ते दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आहे. मात्र यापूर्वी जसं सांगितलं जातं होतं की राहुल गांधी जे आहे ते नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाणार होते, मात्र राहुल गांधी हे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार नाही आहे. ते त्र्यंबकेश्वरमधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जातील. ते दर्शन करून ते मोखाडा या ठिकाणी मुक्कामासाठी जातील आणि त्यानंतर उद्या ते पालघरमध्ये प्रस्थान करतील. अशा प्रकारचा संपूर्ण दौरा राहुल गांधींचा असणार आहे. मात्र या सगळ्याच्या निमित्तानं महाविकास आघाडीकडनं एक जोरदार शक्ती प्रदर्शन नाशिक आणि ग्रामीण भागात करण्यात आलेलं आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी भले मोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे. चौकाचौकात राहुल गांधींच्या स्वागताचे फलक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच ज्या मार्गावरती राहुल गांधी यांचा रोड शो होतोय या सगळ्या रोड शोचा परिसर जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. राहुल गांधींचं ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं जाणार आहे. चौकाचौकामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं देखील स्वागत करण्याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. केवळ काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहे हे सगळेच घटक पक्ष राहुल गांधींच्या स्वागतासाठी सज्ज आहेत आणि राहुल गांधींचं जोरदार स्वागत जे आहे ते उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक अर्थात केंद्रबिंदू असलेल्या नाशिकमध्ये होणार आहे. ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जे अपडेट्स आहेत ते आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. लोकसभा निवडणुकीच्या